मोदींशी लढायचंय की सावरकरांशी हे ठरवा असा सवाल ठाकरे गटानं राहुल गांधींसह काँग्रेसला विचारलाय. सावरकरांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी राहुल गांधींची भेट घेतली. सावरकरांचा मुद्दा काढण्याची गरज नाही असं राहुल गांधींना सांगितल्याचं राऊतांनी म्हटलंय. खरगेजींच्या घरच्या बैठकीमध्ये शरद पवारांपासून माननीय शरद पवारांपासून जवळजवळ सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी ही भूमिका घेतली की सावरकर यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा काढण्याची गरज नाही. आपल्याला मोदींशी लढायचं आहे की वीर सावरकरांशी लढायचं आहे हे ठरवा, गोंधळ निर्माण करू नका. आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती आता फार चर्चा करण्यात अर्थ नाही. तर संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतलेली आहे आणि सावरकरांचा मुद्दा काढण्याची गरज नाही असं त्यांनी राहुल गांधींना सांगितलंय. त्याचबरोबर आपल्याला मोदींशी लढायचं आहे की सावरकरांशी हे ठरवा असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना सवाल केलेला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. पंढरपूरच्या चंद्रभागा मैदानावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या सभांना झालेल्या गर्दीपेक्षा अधिक गर्दी सावंत बंधूंनी जमवून दाखवली असं ते म्हणाले. चंद्रभागा मैदानावर 2018 मध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेच्या नियोजनाची जबाबदारीही तानाजी सावंत यांच्याकडेच होती. या सभेला 7 लाख लोक आल्याचा दावाही त्यांनी केलाय. अलीकडेच मालेगाव येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. यावरून सावंतांनी हे मोठं वक्तव्य केलंय. सभेसाठी ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनाही भरलं नाही. आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यांनाही भरलं नव्हतं. आडवाणीजी यांनाही भरलं नव्हतं. आणि ती किमया ह्या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी 2017-18 दरम्यान 7 लाख लोकांचा मेळावा भरून करून दाखवला. तर दुसरीकडे तानाजी सावंत यांनी सोलापूरच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय. मला सोलापूरचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील असा थेट दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलाय. त्यांच्या दाव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पालकमंत्रीपदावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आता मी तरी पालकमंत्री धाराशिवचा आहे, परभणीचा आहे, मी सोलापूरच मागत होतो. दुर्दैव आहे, नाही आपण तिकडे गेलो ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, बघू. अजूनही आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विचार करतील की ह्याच मातीतला माणूस या ठिकाणी पालकमंत्री दिला. तर अशा पद्धतीच्या अनेक वास्तू अनेक समाजाच्या